सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यामुळं काँग्रेस आणि एमआयएमच्या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द होणार आहे, तर भाजपच्या नगरसेवकाचं पदही धोक्यात आलं आहे. जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या काँग्रेस आणि एमआयएम या दोन नगरसेविकांचं नगरसेवक पद रद्द होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नगरसेवक पद रद्द केल्यानंतर या नगरसेविकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही नगरसेविकांची याचिका फेटाळून लावल्यामुळं नगरसेवक पद रद्द होणार हे निश्चित झालंय. विशेष म्हणजे भाजपच्या एका नगरसेवकाचाही यात समावेश असून त्यांचंही नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळं रद्द झालेल्या नगरसेवक पदाची पुन्हा पोटनिवडणूक लागणार हे निश्चित.